एक असं आहे की NDA सोबत जाण्याचा आम्ही निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. स्वाभाविकपणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात आणि ज्या ज्या ठिकाणी राज्याच्या बाहेर लढेल त्या त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा हा भारतीय जनता पक्षाकडून मिळणार आहे. सर, दुसरं की जागावाटप अद्याप झाली नाही राज्यातली, कधीपर्यंत जागावाटपचा तिढा सुटणार आहे आणि कधी उमेदवाराची घोषणा होणार, कारण पहिल्या टप्प्यातलं मतदान जवळ आलेलं आहे. जागावाटपाचा तिढा काही राहिलेला नाही. 80% अवतीमध्ये जागांच्या संदर्भामध्ये अतिशय समन्वयपणाने त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे. उरलेल्या बाबतीमध्ये जी राहिलेली आहे ती कदाचित उद्या संध्याकाळपर्यंत त्या ठिकाणी संपेल आणि ती संपल्याच्या नंतर भारतीय जनता पक्षाने 20 जागांच्यावरती उमेदवार त्या ठिकाणी जाहीर केलेले आहेत. आता राहिले उठलेल्या 28 जागांच्यावरती उमेदवार जाहीर करणं. ज्या जागा शिवसेनेच्याकडे येतील त्याच्या बाबतीमध्ये शिवसेनेचे अध्यक्ष आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्यांचे उमेदवार त्या ठिकाणी घोषित करतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ज्या जागा मिळतील त्याची घोषणा अधिकृतपणाने राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, मी प्रांताध्यक्ष असेल, प्रफुल्लभाई असेल, आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी निश्चितपणाने करू. पण आम्हाला याची जाणीव आहे की आता पहिल्या टप्प्यातली अधिसूचना पूर्व विदर्भातली त्या ठिकाणी निघालेली आहे, त्यामुळे यादी लवकर घोषित करणं हे पुढच्या काही कालावधीमध्ये अभिप्रेत आहे. सर, कालसुद्धा वर्षावरती बैठक झालेली होती, तिन्ही युतीतील महत्त्वाच्या पक्षातील प्रमुख नेते तुम्हीसुद्धा होता त्यामध्ये. मात्र ज्या ज्या ठिकाणी तिढा निर्माण झालेला त्यावरती चर्चा झाल्याची माहिती आहे. बऱ्याच जागांवरती अजून तिढा कायम असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि जी अंतिम बैठक आहे ती दिल्लीला होणार असल्याची सुद्धा चर्चा आहे. मी मगाशी सांगितलं की तिढा काही नाही, एक बऱ्याच जागांवरती नाही, 80% काम संपलेलं आहे. राहिलेल्या जागांच्या बाबतीमध्ये 1-2 दिवसामध्ये त्या ठिकाणी चर्चा होईल. कालसुद्धा आमची दीर्घकाळ बैठक झाली, वस्तुती ती खरी आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय होते, आदरणीय देवेंद्रजी होते, आदरणीय अजितदादा होते, मी स्वतः होतो, चंद्रशेखरजी बावनकुळे होते. प्रदीर्घ चर्चेतून आम्ही आगामी येणाऱ्या निवडणुका केवळ जागांच्या वाटपापुरतं सीमित नव्हे तर प्रचाराचं नियोजन एकंदरीत या संबंध निवडणुकीला सामोरं जात असताना घटक पक्षाला विश्वासात घेणं आणि मग महायुती म्हणून प्रचाराला जाण्याच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या काही आवश्यक बाबी होत्या त्या गोष्टीवरती आम्ही सखोलपणे चर्चा केली. त्या दृष्टिकोनातून उद्याच्या भवितव्यामध्ये अंमलबजावणी झालेली पाहायला मिळेल. विजय शिवतारे आरोप करत आहे, आज तुमच्यावर सुद्धा आरोप केला आणि दादावर सुद्धा केला. अजित पवार हे शरद पवारमुळेच आतापर्यंतची ओळख जी आहे, अजित पवार शरद पवारमुळेच मोठे झाले असा त्याने वक्तव्य केलं. तसंच सुनील तटकरे यांनी फ्रॉड करून पैसे कमवले असा एक तुमच्यावर सुद्धा आरोप केलेला आहे. कसं आहे की फार किंमत दिली की माणसाला स्वतःला असं वाटतं की आपण काहीतरी खूप मोठे आहोत. याच्यापेक्षा विजय शिवतारांच्या कुठल्याही गोष्टीचं महत्त्व आम्ही त्या ठिकाणी देऊ इच्छित नाही. त्यांच्या संदर्भातला निर्णय जो काही घ्यायचा असेल ते मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्या ठिकाणी घेतील. माणसाच्या मनस्थितीवरती परिणाम झाला की मग अशी वक्तव्य बाहेर पडतात, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. नवीन भिडू तुमच्यासोबत येतोय म्हणजे त्यांच्या संदर्भात काही चर्चा झाली का? बोल भिडूसारखा नवीन भिडू आहे का? एक असं आहे की शेवटी ती चर्चा राष्ट्रीय पातळीवरती त्या ठिकाणी सुरू आहे आणि कालच माध्यमांनी दाखवलं गेलं की काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांजवळ सुद्धा त्यांची चर्चा झाली. बघूया आता 1-2 दिवसामध्ये, मला असं वाटतं त्यांनी सुद्धा बैठक आज का उद्या काहीतरी बोलवल्याचं ऐकिवात आहे, मला माहिती नाही त्या ठिकाणी. पण त्या संदर्भातला सुद्धा जो काही निर्णय असेल ते एका 2-3 दिवसामध्ये त्या बाबतीतली अंतिम घोषणा होईल. अनेक वेळा तुमच्यावर म्हणजे तुमच्या पक्षावरती त्यांनी आरोप केले, त्यामुळे आता त्यांच्यासोबत जुळून घ्यायला. एक असं आहे की राजकारणातली समीकरणं ही बदलत असतात. केवळ आमच्यापुरता सीमित आरोप केले तशातला का भाग नाही, ज्यांच्या समय ते इच्छितात त्यांच्या बाबतीतली सुद्धा त्यांची वक्तव्य काय काय ठिकाणी असू शकतात. राजकारणामध्ये हे होत असतं. आज महाविकास आघाडीमध्ये सुद्धा एकत्रित असलेल्या पक्षांनी एकमेकाच्यावरती आरोप केले नाहीत का? उद्धव ठाकरेंनी काँग्रेसवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती आरोप केले नाहीत का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यावेळच्या उद्धवजींच्यावरती आरोप केले नाहीत का? काँग्रेसनी केले नाहीत का? राजकारणामध्ये होत असतं आणि त्याला ती राजकारणातली एक तरीची अपरिहार्य आहे असं पण त्या ठिकाणी सर्वांनी मानावं. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.